समडोळी गावात अज्ञात चोर्यांनी चार ठिकाणी घरफोडी करून एक लाख सतरा नेला आहे याबाबत राकेश महावीर उपाध्य व छत्तीस राणा समडोळी यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती फिर्याद यांचे किराणा मालचे दुकान असून ते शांतीनगर जैन मंदिरामागे मगदुम गल्ली समडोळी येथे राहण्यास आहेत मंगळवारी रात्री दहा वाजल्यापासून ते बुधवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी घरातील आणि त्यांच्या घराचे शेजारी असलेले क्लिनिक लॅब आणि दुकान यांचे बंद दरवाजेचे कुलूप कशाना तरी उचकटून कुणीतरी अज्ञात चोट्यांनी फिर्यादी यांच्या घरातून सेहेचाळीस हजार रुपये किमतीचे लहान मुलांचे सोन्या चांदीचे दागिने फिर्यादीच्या घराचे शेजारी असलेल्या श्रद्धा शीतल प्रसाद बेले यांचे क्लिनिकमधून सत्तर हजार रुपये किमतीचे क्लिनिकमधील साहित्य पराग सुरेंद्र गिड्डे यांचे चारशे रुपये रोख आणि अभिषेक महावीर मुंडे यांचे रोख सहाशे असे एकूण एक लाख सतरा हजार रुपये चोरून नेले असल्याचे फिर्यादीनं तक्रारीत म्हटले आहे त्याप्रमाणे सांगली ग्रामीण पोलीस अज्ञातावर घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे